नमस्कार, मी विलास बड़े। या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन च्या सुरुवातीला बातमी। राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालेली आहे, त्या संदर्भातली गेल्या 12 तासांमध्ये आलेली आकडेवारी काहीशी दिलासा देणारी आहे। महाराष्ट्रात 12 तासांमध्ये 34 कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे। यात मुंबईपेक्षा पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याची बातमी समोर येते, त्यामुळे स्वाभाविकपणे पुण्याची चिंता वाढली आहे। पुण्यात 23 कोरोनाचे रुग्ण आढळलेत, मुंबईत 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळत आहे। मालेगावमध्ये 4, ठाण्यात 1 कोरोनाची बाधा झाली आहे। राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 3236 वर जाऊन पोहोचली आहे। यानंतर बीड मधील बातमी आहे। बीड मधील 12 जण परभणीतल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याचं उघड झालंय। परभणी इथं आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णानं बीड जिल्ह्यातून प्रवास केल्याचं उघड झालंय। ट्रॅव्हलिंग हिस्ट्रीनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे। बीड परभणी सीमेवरील मातुरी चेकपोस्टवरील पोस्ट अधिकारी, कर्मचारी, आरोग्य, शिक्षण, कृषी विभागाच्या लोकांसह 2 ग्रामस्थ असे 12 लोक संपर्कात आले आणि त्या सगळ्यांचा शोध घेऊन 12 लोक बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय। त्यांचा स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर RV पवार यांनी ही माहिती दिली। तेव्हा बीडमध्ये अजून कुठल्याही प्रकारचा फैलाव फारसा झालेला नाहीये, पण आता मात्र या 12 जणांना क्वारंटाईन केल्यानं काहीशी चिंता बीडमध्ये नक्कीच आहे। सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सुरेश, काय अधिक माहिती? सर, परभणीमध्ये जो 21 वर्षीय कोरोनाचा पेशंट आढळला होता तो पुण्यावरनं जात असताना बीड मार्गे गेलेला होता आणि बीडमध्ये मातुरी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी चेक पोस्ट आहे, त्या पोस्टवरती तो तिथं आढळून आला होता। पोलिसांशी त्याची बोलणं झालेलं होतं, त्या ठिकाणी बराच वेळ थांबलेलाही होता, मात्र तो पोलिसांना हुलकावणी देऊन परत दुसऱ्या मार्गे तो परभणीमध्ये गेलेला होता। त्यामुळं त्या चेकपोस्टवरती जे पोलीस कर्मचारी, त्यानंतर शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी, त्यांना खबरदारीची उपाययोजनामधून त्या 12 लोकांना आता क्वारंटाईन केलेलं आहे। त्यांची स्वॅब आज घेण्यात आलेले आहेत आणि ते आता औरंगाबाद प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे तरी बीडमध्ये आता त्या 12 जणांचे रिपोर्ट कसे येत आहेत यावरूनच चर्चा सुरू आहे। बीडमध्ये एक पेशंट आढळल्यानंतर प्रशासनानं खूप मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली होती, जिल्ह्याच्या सगळ्या सीमा या बंद केलेल्या आहेत। मात्र बीडमध्ये जो आष्टीमध्ये पेशंट आला तोही नगरवरून आलेला होता आणि हा परभणीचा पेशंट बीडमधला एक पेशंट नसतानाही आज बीडमध्ये एक पेशंट दाखवला जातो। त्यामुळे बीडकरांचं जे टेन्शन आहे ते बाकीच्या जिल्ह्यामधून आलेल्या या प्रवाशांमुळेच टेन्शन आहे। मात्र प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते, अद्यापपर्यंत रिपोर्ट आलेले नाहीत। रिपोर्ट येईपर्यंत बीडकरांमध्ये मात्र धाकधुकच आहे। नक्कीच, धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। पुण्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे। आज एका 50 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते। रुग्णाला हायपर टेन्शन आणि मधुमेहाचा त्रास होता। पुणे शहरातील हा 43वा तर एकूण 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। यानंतर सोलापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी। 25 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आलेत, केवळ 9 लोकांचे अहवाल येणं बाकी असून 25 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत। सोलापुरात आज एकही रुग्ण सापडलेला नाही। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिलेली आहे। काल पॉझिटिव्ह आढळलेल्या 10 जणांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आलेली होती आणि यात दिलासादायक बाब ही आहे की आतापर्यंत आलेल्या रिपोर्टमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही आहे। सागर सुरवसे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, आधी काहीच नाही आणि त्यानंतर अचानक 10 रुग्ण जेव्हा समोर आले तेव्हा एकच खळबळ उडाली, पण आता पुन्हा दिलासादायक बाब ही आहे की एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे। निश्चितच विलास, आपण पाहिलं की कालच या ठिकाणी 10 रुग्ण जे आहेत ते अचानकपणे पॉझिटिव्ह असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। त्यानंतर मात्र संपूर्ण सोलापूरकर जे आहेत ते हादरले होते। मात्र आज एक अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे की आज जवळपास 25 लोकांचे रिपोर्ट जे आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि केवळ 9 लोकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे। त्यामुळे सोलापूरकरांसाठी अतिशय दिलासादायक आणि कुठेतरी एक सकारात्मक बातमी असं म्हणता येईल, कारण सोलापूरकर देखील धास्तावले होते। शहरात पूर्णतः भीतीचं वातावरण पसरलेलं होतं,
कारण ज्या भागामध्ये सुरुवातीला एक मृत व्यक्ती आढळला होता कोरोनाचा, मृत्यू पश्चात त्याचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह अहवाल आला होता आणि त्यानंतर मात्र एक महिला पॉझिटिव्ह सापडली आणि त्या महिलेच्या संपर्कातील हे जवळपास 9 ते 10 लोक जे होते ते पॉझिटिव्ह सापडले होते काल. मात्र आज या 10 लोकांच्या संपर्कातील जे काही 50 लोकांची जवळपास टेस्टिंग केली गेली त्यामध्ये 25 लोकांचे जे रिपोर्ट आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि उर्वरित 9 लोकांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे आता अतिशय दिलासादायक अशी ही बातमी आहे. त्यामुळे पुढच्या 9 लोकांमध्ये कशा पद्धतीचे रिपोर्ट येतात याकडे संपूर्ण सोलापूरकरचं लक्ष आहे. विलास, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आणखीन एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या 24 तासात पहिल्यांदाच 260 लोक हे कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून मुक्त झाले. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं लोक कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांचा जो दर आहे तो 13% वाढला आहे. बरे झालेल्या या रुग्णांची संख्या 1747 जाऊन पोहोचली आहे. अगदी 24 तासांपूर्वी ही संख्या 1488 इतकी होती. यानंतर बातमी कोकणातल्या सिंधुदुर्गातून आहे. सिंधुदुर्गात मासे विक्रीला सुरुवात झालेली आहे. शिरोडा ग्रामपंचायतीनं या सगळ्या संदर्भात एक तोडगा काढला आहे. मासे विक्रेत्या महिलांसाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. 100+ अधिक मत्स्य विक्रेत्या महिलांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. दिनेश केळुसकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. दिनेश, कसा निघालाय हा तोडगा आणि कशा प्रकारे ही विक्री होईल? अतिशय उत्तम असा तोडगा म्हणता येईल विलास, कारण लॉकडाऊन असल्यामुळे खर तर मासेमारीला लॉकडाऊन मधून वगळण्यात आलेलं आहे. पण जोपर्यंत लॉकडाऊन मध्ये जरी वगळण्यात आलं असलं तरी मासे आणायचे ते कसे आणि लोक घेणार तरी कसे असा एक प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे मत्स्य विक्रेत्यांना रोजगारच मिळत नव्हता. आता हे जे सगळे शिरोडा आणि आसपासचे मासे विक्रेत्या महिला आहेत, जवळपास 100+ अधिक महिला आहेत, त्यांनी ग्रामपंचायतच्या सरपंचांना सांगितली अडचण. सरपंचांनी मग शासकीय अधिकारी जे असतील, पोलीस असतील, त्यांच्याशी चर्चा करून हा तोडगा काढलाय. एक मोठी जमीन त्यासाठी निवडण्यात आलेली आहे आणि प्रत्येक 2 मासे विक्रेत्या महिलांमध्ये जवळपास 4 फुटाचं अंतर, 4 ते 5 फुटाचं अंतर असं जवळपास 100 मच्छीमार मासे विक्रेत्या महिला बसवलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या विशाल पटांगणात अशी व्यवस्था केल्यामुळे इथे मासळी बाजारही चांगला भरू लागलाय आणि लोकांचाही उत्तम प्रतिसाद त्याला मिळतोय. आणि मासे विक्रेत्या महिलांना तर त्यांच्या या सगळ्या लॉकडाऊनच्या बेरोजगारीतून थोडासा दिलासा मिळतोय आणि दुसरीकडे लोकांनाही आता जे मासे खायला मिळत नव्हते खूप दिवस ते आता मिळू लागलेले आहेत आणि त्यामुळे या उपक्रमाचं आता सगळीकडून कौतुक होत आहे. धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ठाण्यात लॉकडाऊन बद्दल ठाणेकरांना कधी गांभीर्य येणार हा सवाल उपस्थित होतोय. त्याचं कारण म्हणजे ठाण्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतीय तर दुसरीकडे अनेक कारणं सांगून लोक घराबाहेर पडतायत. रुग्णांची संख्या वाढतीय, लोकांना याबद्दल काहीच काळजी दिसत नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील भाजीवाले आणि किराणा दुकानापेक्षा 2 रुपयांनी भाजी पुढे चौकात स्वस्त मिळते म्हणून ठाणेकर सर्रास लॉकडाऊनचं नियमांचं उल्लंघन करतायत. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, ती राऊत यांच्याऐवजी धनंजय निकम हे उद्या पदभार स्वीकारणार असल्याचं कळत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मालेगावचे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नंदुरबार इथं कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी असलेल्या धनंजय निकम यांची पदोन्नती देऊन मालेगावचे अपर जिल्हाधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धनंजय निकम उद्या आपला पदभार स्वीकारणार आहे. मालेगावमध्ये अचानक कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढते त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याचं कळत आहे. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, विलास, आपल्याला माहिती आहे की मालेगाव अचानक हॉटस्पॉट झालंय. 40 रुग्ण या ठिकाणी कोरोनाचे पॉझिटिव्ह. प्रशासकीय यंत्रणा कितीही ताकदीनं कामाला लागली असली तरी त्यांना नागरिकांचा प्रतिसाद योग्य तो मिळत नाही. पण हे अपयश नेमकं कोणाचं? लोकांचं सहकार्य मिळत नाही यांचं का? कायद्याचा धाक दाखवण्यात, कायद्याचा बडगा दाखवण्यात, कायद्याची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रशासकीय यंत्रणांना आलेलं अपयश याची चर्चा जोरदार सुरू झाली. आणि याचवर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण राऊत जसे वादात सापडले तसेच महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांना सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा
नोटीस इश्यू केली आहे आणि याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा अपयश आलं ना अखेर सीआरपीएफ त्या ठिकाणी तैनात करण्यात आली. याचा पहिला फटका पहिला बळी लक्ष्मण राऊत ठरलाय. त्यांची तडकाफडकी प्रशासनानं बदली केली आहे. मंत्रालयातनं आदेश सुद्धा पारित झालेत. नंदुरबारला जे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आहेत ज्यांची महसूल विभागामधली सेवा अत्यंत वाखाणण्यासारखी मानली जाते. कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून सुद्धा धनंजय निकम यांची ओळख आहे. ज्या पद्धतीच्या कामाची आवश्यकता आता महसूल विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा अधिकारी तिथे यावा म्हणून तत्काळ त्यांना पदोन्नती देऊन अप्पर जिल्हाधिकारी या संवर्गात त्यांची तत्काळ पदोन्नती देण्यात आली. आणखी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली आहे. धनंजय निकम हे उद्या पदभार स्वीकारणार आहे. मालेगावला ताकदीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नितांत आता आवश्यकता आहे. प्रशांत, न्यूज 18 लोकमतनंच मालेगावच्या सगळ्या परिस्थितीबद्दल बोट ठेवलेलं होतं. तिथल्या सगळ्या लॉकडाऊनचं कसं उल्लंघन होतंय यावरही आपण विशेष कार्यक्रम केला होता तेव्हा आता त्याची दखल घेत आता कुठेतरी याबद्दल थेट कारवाई करण्यात आली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीनं आज नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. आगामी 20 एप्रिलपासून ज्यांना परवानगी मिळाली आहे त्यांची यादी इथं जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील लहान वित्तीय संस्था चालवायला सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकरी आणि कमी उत्पन्न गटातील लोकांना मदत होईल. त्यामुळे कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट, हाऊसिंग फायनान्स कंपनीज यांचा यात समावेश करण्यात आला आहे. कमीत कमी कर्मचाऱ्यांसह काम करू शकणार आहेत हे सगळेजण. ग्रामीण भागातील ऑप्टिकल फायबर केबल, वीज आणि स्वच्छता कामगार बांधकामांच्या कामांना सुद्धा आता सरकारनं परवानगी दिली आहे. याशिवाय बांबू, नारळ, आदिवासी भागात किरकोळ वन उत्पादनांशी संबंधित कामांना परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी गृह मंत्रालयानं सविस्तर मार्गदर्शक तत्व जारी केली आहे ज्यात त्यांचा उल्लेख नव्हता. या गोष्टींच्या कामकाजाचा अंतिम निर्णय देखील स्थानिक प्रशासन घेईल. 20 एप्रिलपासून निवडक व्यवसायांच्या संचलनाला सरकारनं परवानगी दिली आहे ज्याचा उल्लेख 15 एप्रिल रोजी जारी झालेल्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आला आहे. कोरोनाबद्दल अनेक समज गैरसमज सर्वसाधारणपणे आहेत. फळभाज्या नेमक्या कशा वापरायच्या, त्यामधून कोरोनाचा किती धोका आहे, असे अनेक मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. आम्ही आपल्या मनामध्ये असलेले हे सगळे गैरसमज या रिपोर्टच्या माध्यमातून दूर करणार आहोत. फळांमधून पसरतोय कोरोना व्हायरस, भाज्यांमधूनही कोरोना होण्याचा धोका. फळ आणि भाज्या धुवून घेणं गरजेचं. कोरोना विषाणूचा धोका किती महाभयंकर आहे हे तुम्ही आम्ही सगळेच जाणतो. कोणत्याही माध्यमातून हा विषाणू तुमच्या घरात प्रवेश करू शकतो. मात्र कोरोनाच्या प्रवेशाचं माध्यम हे फळं आणि भाज्या तर नाही ना. सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजच्या माध्यमातून हा संदेश वेगानं व्हायरल होतोय. यामध्ये सांगण्यात आलंय की जर तुम्ही फळं किंवा भाज्या आणत असाल तर त्या साबणाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या. काय आहे व्हायरल मेसेज? कोरोना व्हायरस फळं आणि भाज्यांमधूनही पसरतो, त्यामुळे फळं आणि भाज्या साबणाच्या पाण्यानं धुवा. साबण किंवा लिक्विड, ब्लीच किंवा पोटॅशियम परमँगनेटचा वापर करा. जर फळं आणि भाज्यांमधून कोरोना पसरायला लागला तर विचार करा की हे आपल्यावरच किती मोठं संकट असेल, कारण आपलं जेवण भाज्यांशिवाय अपूर्णच आहे. त्यामुळे वेगानं व्हायरल होत असणाऱ्या या मेसेजची आम्ही पडताळणी सुरू केली. तर हे सत्य समोर आलं, फळं आणि भाज्या साबणानं धुतल्या तर तुम्हाला उलट्या जुलाबाचा त्रास होऊ शकतो. याशिवाय आणखी गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा तुम्ही प्रत्यक्ष करून पाहिलात तर तो तुमच्या जीवावर बेतू शकतो. व्हायरल व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर आणि आहार तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला काही गोष्टींची स्पष्टता आली. कोरोना से पीड़ित किसी व्यक्ति के सब्जी या फलों पर छींकने खांसने से वायरस ड्रॉपलेट्स इन पर गिर सकते हैं और सब्जी फल कंटामिनेट हो सकते हैं. इसीलिए जो सब्जी लाई जाए, जो फल लाए जाए, उनके बाहर के पेपर बैग या पॉलीथीन से सब्जी या फल निकाल कर उस पेपर बैग या पॉलीथीन को डस्टबिन में फेंक दें. फिर सब्जी फलों को कुनकुने पानी में अच्छे से धोकर सुखाकर फ्रिज में स्टोर किया जाए या उपयोग किया जाए. त्यामुळे फळं आणि भाज्या आणल्यानंतर ती स्वच्छ कशी करावीत
याबाबत निश्चित माहिती आमच्या हाती आली. ये पूछा जा रहा है कि पोटेशियम परमैंगनेट को पानी के साथ मिलाकर क्या सब्जियां साफ की जा सकती हैं. बहुत से अध्ययन बैक्टीरिया को नष्ट करने के लिए हुए हैं जिनमें पोटेशियम परमैंगनेट कम डाइल्यूशन में बैक्टीरिया को नष्ट करता है. वायरस के लिए पोटेशियम परमैंगनेट बहुत ज़्यादा कंसंट्रेशन में चाहिए जो कि स्वास्थ्य के लिए घातक हो सकता है, हानिकारक हो सकता है. इसलिए सब्जियों को जो पारंपरिक तरीका है वैसे ही कुनकुने पानी से, रनिंग वाटर से, बहते पानी से धो लें, सुखा लें, हाथ भी धो लें, फिर स्टोर कर लें या उपयोग कर लें. कोरोनापासून वाचण्यासाठी स्वच्छता कशी कराल? फळं आणि भाज्या 20 सेकंद स्वच्छ पाण्यात भिजवा. स्वयंपाकघरातली प्रत्येक गोष्ट स्वच्छ ठेवा. हात वारंवार साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा. प्रत्येक भांडं स्वच्छ ठेवण्याची दक्षता घ्या. बाजारातून आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा. कापडी पिशव्या वापरल्यावर धुवून घ्या. सब्जियों को हमेशा पानी से ही धोया जाता है. नल से बहते पानी में इन सब्जियों को धोएं या पानी बदलकर अच्छे से धोएं ठीक रहेगा. कोरोना के पेंडेमिक में सब्जियों को पारंपरिक तरीके से ही धोया जाए. ज्ञात अध्ययन भी ये अनुशंसा नहीं करते हैं कि इन्हें साबुन से धोया जाए या ब्लीच से. हाँ, इन्हें कुनकुने पानी से धोया जा सकता. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे फळं आणि भाज्या साबणाच्या पाण्यानं धुण्याचा दावा न्यूज 18 लोकमतच्या पडताळणीत साफ खोटा ठरतोय. तुम्हीही अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका, इतकंच सांगणं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनामुळे अमेरिकेत अक्षरशः मृत्यूचं तांडव सुरू झालंय. गेल्या 24 तासात अमेरिकेत तब्बल 4,491 लोकांचा जीव गेलाय. कोरोनामुळे एका दिवसात गेलेल्या बळींची जगातली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. अमेरिकेतल्या मृतांची संख्या आता 34,641 जाऊन पोहोचली आहे, तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 6,78,210 पोहोचलाय. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र लॉकडाऊन हटवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ओपनिंग अप अमेरिका अगेन नावाची योजना तयार करण्यात आली आहे. त्यात 3 टप्प्यात शाळा, ऑफिस आणि कारखाने सुरू करण्यात येतील, पण अनेक राज्यांच्या गव्हर्नरचा त्याला विरोध आहे आणि त्यामुळे अमेरिकेत सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे. अशा काळात जेव्हा की कोरोनानं अक्षरशः तिथं मृत्यूचं तांडव घातलंय. कोरोनाची कुठलीही लक्षणं आढळून न आलेल्या व्यक्तींकडून चीनमध्ये 44% नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. 15 एप्रिलला नेचर मेडिसिन हा स्टडी रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर ती लक्षणं दिसून येण्याच्या 2 ते 3 दिवस आधी एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीत कोरोना व्हायरसचं संक्रमण होतं असा चीनी अभ्यासकांचा अंदाज आहे. भारतात मात्र कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आली तरच चाचणी केली जात आहे. त्यामुळे ज्या लोकांमध्ये कोरोनाबाधित असल्याची कुठली लक्षणं दिसत नाही आहेत अशा लोकांचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण भारतातसुद्धा असे अनेक लोक समोर आलेत जे पॉझिटिव्ह आहेत पण कुठल्याही प्रकारचं लक्षण त्यांच्यात दिसलं नाही. दिल्लीतल्या कासगंजमध्ये जमिनीच्या वादातून एका महिलेची गोळी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अपंग व्यक्तीने या महिलेला गोळी मारली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर व्यक्तीनं या महिलेला गोळी मारली. गोळी मारताच ही व्यक्ती फरार झाली आहे. या महिलेची प्रकृती सध्या नाजूक असून संबंधित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेवर एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यानं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. बागपतमध्ये ही घटना घडली आहे. लॉकडाऊनच्या काळात आपले लाडके कलाकार काय करत असतील असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असेल. अभिनेते सचिन पिळगावकर घर बसल्या स्वतःच आणि सोबतच आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. कधी गाणी, कधी शायरी, तर कधी व्यायामाचा व्हिडिओ
ते शेअर करतायत. असंच एक लता दीदींचं गाणं त्यांनी गात व्हिडिओ शेअर केलाय, पाहूया. है तेरे साथ मेरी वफा, है तेरे साथ मेरी वफा, मैं नहीं तो क्या जिंदा रहेगा प्यार मेरा, मैं नहीं तो क्या. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.